हरे कृष्णा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या अभ्यासक्रमाचा तिसरा दिवस आहे. आपण गुरु प्रणाम पासून सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजल शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमो विष्णुपदाय कृष्णप्रेषाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टॉप. रेकॉर्डिंग चालू आहे तुझं, पण ते काही हे कळत नाहीये. ते रेकॉर्डिंग कशाला पाहिजे आपल्याला? हरे कृष्ण. हा, आता आलं बोलत. आज आपण तिसऱ्या भागाबद्दल चर्चा करू. तर एक छोटा प्रश्न घेऊन आपण सुरुवात करूया. भौतिक जगातील सर्वात बुद्धिमान जीव कोण आहे? आपण आपलं उत्तर चॅट वर देऊ शकता किंवा अनम्यूट करून बोलू शकता. भौतिक जगातील सर्वात बुद्धिमान जीव कोण आहे? माणूस. हा, म्हणजे खूप कठीण प्रश्न आहे का? माणूस. माणूस माणूस. ओके, मनुष्य, मानव, मनुष्य. हा, तर बरोबर आहे. आपण याच्यावर याबद्दलही थोडीशी चर्चा या सत्रामध्ये करणार आहोत, म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. तर सुरुवात करताना आपण हे बघूया की आपण मागच्या सत्रात काय शिकलो. तर सुरुवातीला काल आपण हे बघितलं की भगवंत कोण आहेत, म्हणजे ईश्वर कोण आहे. तर ब्रह्माजी पण म्हणतात ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. तर भगवान श्री कृष्ण हेच भगवंत आहेत, आणि त्याच्याशी रिलेटेड आपण वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये काय काय उदाहरणं दिली ते आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण हे पण बघितलं की आपण भगवंतांना कसे जाणू शकतो. तर आपण तीन स्तर पाहिले होते की ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. तर भगवंत सगळीकडे त्यांच्या तेजोमय याच्याने विस्तारित झालेले आहेत, त्याला ब्रह्मन आपण म्हणू शकतो. त्याला उदाहरण आपण घेतलं होतं की सूर्याचं तेज. सूर्य आणि सूर्याचं तेज वेगळं आहे, पण सूर्याचं तेज सूर्य असल्याशिवाय असू शकत नाही. तर सूर्याचं तेज जे आहे ते ब्रह्म याच्याशी कम्पेअर केलं जातं. नंतर सूर्य ग्रह जो आहे त्याला आपण परमात्मा म्हणू शकतो की रिप्रेझेंटेशन आहे. आणि परमात्मा म्हणजे भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्म्याच्या सोबत परमात्मा म्हणून तिथे उपस्थित आहेत. आणि नंतर आपण बघित होतो की भगवंतांचं द्विभुज रूप आहे, श्यामसुंदर रूप आहे, त्यांना आपण भगवंत म्हणतो, भगवान म्हणतो. तर सत, चित आणि आनंद, भगवंत सत, चित, आनंद विग्रह आहेत. आणि आपण हे पण बघितलं होतं की भगवंत का अवतरित होतात आणि कसे अवतरित होतात. का अवतरित होतात तर
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम हा आपला भगवद्गीतला खूप प्रसिद्ध श्लोक आहे. तर दुष्कृतांचा विनाश करण्यासाठी आणि भक्तांचं संरक्षण करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत अवतरित होतात. कसे अवतरित होतात? तर त्यांचे अनेक प्रकारचे अवतार आहेत. त्यांचे गुण अवतार आहेत, त्यांचे लीला अवतार आहेत, त्यांचे कला अवतार आहेत, शक्तावेश अवतार आहेत. तर असे भगवंत त्यांच्या अवतारांच्या रूपामध्ये ते अवतरित होतात किंवा ते गुरूंच्या वेगवेगळ्या पद्धतीने, जे आपण बघितलं होतं चार प्रकारचे हे आहेत संप्रदाय आहेत, ब्रह्म संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय, त्यांच्यातले आपण प्रमुख आचार्य पण बघितले होते. तर त्या आचार्यांच्या रूपाने सुद्धा भगवंत अवतरित होतात. आणि नंतर आपण हेही बघितलं होतं की शास्त्र किंवा पुस्तकं, ज्ञान याच्या रूपाने सुद्धा भगवंत अवतरित होतात. मग आपण हे पण चर्चा केली की मग याच्यात आपली चर्चा, आपली भूमिका काय आहे? तर आपण कोण आहोत? आपण जीव आहोत, आपण आत्मा आहोत, आपण भगवंतांचाच एक अंश आहोत. तर आपल्या प्रश्नोत्तरांच्या आपण हे बघितलं आले ऐकलं चल हे मला पुन्हा लावून देशील. हो लावून लिंकला ठीक आहे, लिफ्टचं बटन असत पण मला जोडून पण आपण प्रश्नोत्तरांच्या ह्याच्यात हे सुद्धा बघितलं होतं की जसं भगवंतांना सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच पद्धतीने आपलं सुद्धा सच्चित आनंद स्वरूप म्हणजे आत्म्याला भगवंतासारखंच स्वरूप आहे. आणि याच्या आपण खूप डिटेलमध्ये चर्चा आपण जेव्हा आपल्या ऍडव्हान्स कोर्स मध्ये भगवद्गीता शिकू त्यावेळेस याची खूप सखोलमध्ये आपला अभ्यास भगवंतांच्या भगवद्गीतेतल्या श्लोकांशी धरूनच आपण या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. आपण बघितलं की आपण त्या पिंजऱ्यामध्ये असलेल्या त्या पोपटाप्रमाणे की आपण फक्त आपल्या बाह्य जो पिंजरा म्हणजे आपलं जे शरीर आहे याची निगा राखण्यासाठी, याची काळजी घेण्यासाठी करत काळजी घेत असतो, पण आतला जो आपला आत्मा आहे त्या पोपटाप्रमाणे तो उपाशी आहे आणि त्याला आपल्याला पोषण द्यायचं आहे. आणि त्याची सुरुवात आज आपण करणार आहोत. तर आज आपल्या सत्रामध्ये आपण एका मिनिटासाठी, थोड्या वेळासाठी आपण हरे कृष्णाचा जपही करणार आहोत. तर या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. तर आपण आज हे बघूया की हा एक चित्र दिसतंय आपल्याला की हा एक व्यक्ती आहे जो दुर्बीण घेऊन काहीतरी शोधतोय. तर आपण प्रत्येकच जण आपल्या आयुष्यात काहीतरी शोधत आहोत. काय शोधतोय बरं आपण? तर आपण कोणी म्हणेल मी आनंद शोधतोय, कोणी म्हणेल मी समाधान शोधतोय, कोणी म्हणेल मी दुःख शोधतोय. खरंच दुःख शोधतोय का कोणी? तर मला नाही वाटत कोणी दुःख शोधत असेल की मला शोधू देत की कुठे मला दुःख सापडेल. तर प्रत्येक जण बेसिकली आनंद शोधत आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींमधनं, वेगवेगळ्या कृतींमधनं आपण तो आनंद शोधत असतो. तर ह्या आनंदाबद्दल आणि आपलं जो जे कर्तव्य, आपण जे म्हणतो की आपण पोषण आपल्या आत्म्याला मिळायला पाहिजे, तर आपलं कर्तव्य काय आहे याबद्दल शास्त्र काय सांगतात ते बघूया. तर हितोपदेशामध्ये एक श्लोक येतो, आहार निद्रा भय मैथुनम च सामान्य मेतत पशुभीर निराणाम, धर्मो ही तेषाम अधिको विशेषो धर्मेण ही ना पशुभी समाना. अगदी साधा सरळ सोपा अर्थ आहे याचा की आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी मनुष्य आणि प्राणी किंवा पशु यांच्यामध्ये समान आहेत. मग आपण या पशूंपेक्षा, या प्राण्यांपेक्षा वेगळे कसे? जर आपणही रोज आहार घेत असू, निद्रा घेत असू, भय होत असेल आपल्याला आणि आपल्या स्वतःला प्रोटेक्ट किंवा आपण डिफेंड करत असू आणि आपण जर मैथुनाच्या याच्यामध्ये अडकलेलो असू, तर आपल्या आणि प्राण्यांमध्ये फरक काय आहे? तर हितोपदेशानुसार मनुष्यामध्ये केवळ एक विशेष गुण आहे, तो म्हणजे धर्म. तो धर्माचं पालन करतो. आणि म्हणजे धर्म म्हणजे काय? तर आपण मी कोण आहे, भगवंत कोण आहे, माझे मी ह्या जगामध्ये आल्यावर मी का सफर करत आहे, मी का मला का त्रास होतोय, मला यातना का होतात, हे शोधणं, हे बघणं, हे भगवंत, हे आपल्या मनुष्याचं कर्तव्य आहे. आणि जो हे करत नाही, धर्मेणही ना म्हणजे धर्महीन व्यक्ती जो आहे तो कसा आहे? तो अतिशय पशुतुल्य आहे. म्हणजे तो एक पशु आणि व्यक्ती याच्यामध्ये मग काही अर्थ राहणार नाही, फरक राहणार नाही जर तो धर्माचं पालन करत नसेल तर. आपण आता बघूयात की प्रत्येक व्यक्ती
आपल्या जीवनात आनंद शोधत आहे. आता आनंद शोधण्याकरता प्रत्येक जण आपापल्या परीने खूप प्रयत्न करत असतो. अगदी लहानपणापासून ते अगदी म्हातारपणापर्यंत प्रत्येक जण हा आनंद शोधत असतो. आता आनंद शोधायच्या वेगवेगळ्या प्रकाराने प्रत्येक व्यक्ती आनंद शोधत असतो. उदाहरणार्थ एक आहे वैयक्तिक पातळी, म्हणजे लहानपणापासून ती व्यक्ती प्रत्येक व्यक्ती एक शैक्षणिक क्षेत्र, व्यवसाय, क्रीडा, करमणूक अशा प्रकारच्या क्षेत्रांमध्ये मी काहीतरी करून दाखवायचं जेणेकरून मला त्याच्यात आनंद मिळेल या प्रकारे ती व्यक्ती कार्य करत असते. आणि याच्या पुढची पातळी म्हणजे काय, वैयक्तिक पातळीच्या पुढची पारिवारिक पातळी, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे नातेवाईक आहेत, नंतर विविध प्रकारचे समारंभ आहेत. अशा ठिकाणी प्रत्येक जण आनंद शोधायचा प्रयत्न करत असतो, वेगवेगळे संवाद साधतो, वेगवेगळे समारंभ होतात, त्याच्यामध्ये इतरत्र सगळं काम वगैरे विसरून आपण आनंद शोधायचा प्रयत्न करतो. त्याच्या पुढची पातळी काय आहे, तर त्याच्या पुढची पातळी आहे सामाजिक पातळी. तर या सामाजिक पातळीमध्ये आनंद शोधायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर मी समाज कार्य करत आहे म्हणजे मला एक समाधान मिळतंय आणि इतरांचं भलं करण्याकरता किंवा इतरांचं भलं केल्याने मला त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होतोय. तसेच मी देशसेवा केली, तसंच पर्यावरण रक्षण केलं किंवा वेगवेगळे प्राणी हत्या बंद करायचा प्रयत्न केला. अशा प्रकारे ज्या गोष्टी आहेत की ज्या सामाजिक पातळीवरती होतात त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आनंद शोधायचा प्रयत्न करत आहे. आणि हे सगळं करताना म्हणजे आनंद स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर बघितला, नंतर पारिवारिकवर बघितला, आणि याच्या पुढे जाऊन व्यक्ती काय करतो की याच्यामध्येही जर समाधान नाही मिळालं, जर त्याच्यामध्ये पाहिजे तसा आनंद नाही सापडला, तर ती व्यक्ती पार्टी करणे किंवा नशा करणे, म्हणजे मद्यपान करणे, क्लबमध्ये जाणे वगैरे अशा पद्धतीने देखील बाह्य घटकांचा आश्रय घेतला जातो. की जेणेकरून याच्यामध्ये अशाही असते की या गोष्टी मी स्वीकारल्याने, अशा ठिकाणी मी गेल्याने, उदाहरणार्थ नशा केल्याने, मला माझी दुःख विसरता येतील म्हणजे मला आनंद प्राप्त होईल अशी भावना असते. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे आनंद प्राप्त करण्याचा, की दोन व्यक्तींमध्ये भांडण लावणे किंवा स्वतःहून दुसऱ्यांबरोबर काहीतरी झाल्यानंतर भांडण निर्माण करणे आणि त्या योगे त्या व्यक्तीला समाधान मिळते किंवा एक प्रकारचा आनंद मिळतो की मी दुसऱ्याला कमी कसं दाखवलं, मी कसा जोर देऊन भांडलो आणि माझा मुद्दा कसा त्याच्यावरती लादला. तसंच बऱ्याच लोकांना वेगवेगळी अफवा पसरवण्यामध्ये फार आनंद असतो, की खोट्या बातम्या पसरवणे त्यांना त्याच्यात आनंद मिळतो, किंवा इतरांचा विश्वासघात करणे, म्हणजे सुरुवातीला काहीतरी कार्य करून विश्वास संपादन करायचा आणि नंतर स्वार्थी बुद्धीने एखादं कार्य करायचंच नाही किंवा त्यालाच आपण विश्वासघात म्हणतो की अशा प्रकारची कार्य करायची. आणि नाहीतर अजून वेगळ्या प्रकारचा आनंद घ्यायचा पद्धत म्हणजे की टीका करणे, निंदा करणे किंवा कोणाबद्दल तक्रार करायची किंवा आरोप करायचा, की जेणेकरून काय होईल की त्या व्यक्तीला आनंद प्राप्त होतो की चला मी दुसऱ्याला त्रास दिला. तर अशा प्रकारे आनंदी होण्याची जी धडपड आहे ही अगदी लहानपणापासून सुरुवात होते. आणि जसं वय वाढत जातं, प्रत्येक जर किंवा व्यक्तीनुसार वयानुसार आनंदाची व्याख्या ही बदलत जाते, परंतु आनंदी होण्याची जी इच्छा आहे ही अगदी लहानपणापासून अगदी म्हातारपणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ही वाढतच जाते. तर थोडक्यात आपण बघतो की हे सगळं करून आनंद प्राप्त करायची ही जी आपली साधनं आहेत किंवा अशा प्रकारे वेगवेगळे कार्य करून व्यक्ती जेव्हा आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करते, हा आनंद जरी त्या व्यक्तीला मिळाला तरी तो किती वेळेकरता राहतो आणि त्याच्यातनं खरंच आनंद प्राप्त होतं का, यास अशा प्रकारची सगळी कार्य केल्याने दुःख प्राप्त होत हे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात बघू शकतो. तर जसं त्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की आहार किंवा निद्रा, भय आणि मैथुन यांच्या थ्रू किंवा याच्यासाठी एखाद्या व्यक्तीची धडपड असू शकते. आपल्याला असं वाटतं की हे आयुष्य आपल्याला मिळालंय तर याच्यासाठी कशासाठी, तर मला चांगलं खायला मिळायला पाहिजे, मला चांगली राहायला जागा मिळाली पाहिजे, मला चांगल्या पद्धतीने माझं आयुष्य एन्जॉय किंवा आनंद प्राप्त करता आला पाहिजे, यासाठी आपली धडपड चालू असते. तर ही सगळी धडपड जशी आपण करत आहोत तशीच पशु सुद्धा करत आहेत.
तर आपला मूळ मुद्दा हाच आहे की आहार निद्रा भय मैथून आमचं हे चारही गोष्टी हे जसं आपल्यामध्ये आहेत तसंच प्राण्यांमध्येही आहे. मग आपण आता हा विचार करायचा आहे की आपण या प्राण्यांपेक्षा वेगळे कसे आहोत, काय आहे आपल्यामध्ये की जे आपण आपल्याला प्राण्यांपेक्षा वेगळं बनवते किंवा श्रेष्ठ बनवते. थोडक्यात इथे आपण काय करत आहोत की म्हणजे हा जो प्रकार आहे की आहार निद्रा भय आणि मैथून, तर थोडक्यात इथे जी चित्र दाखवली आहे या योग्य असं सांगण्याचा प्रयत्न आहे की या गोष्टींचा आपण चांगल्या पद्धतीने उपभोग घेतला म्हणजे आपण आनंदी झालो. म्हणजे एखादी व्यक्ती समजा एखादी व्यक्ती भाकरी खात असेल किंवा दुसरी व्यक्ती ब्रेड खात असेल आणि दुसरी व्यक्ती चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं तर त्याला असं वाटतं की मी आहार घेण्याचा मी खूप आनंद घेतला. तसेच निद्रा म्हणजे अगदी रस्त्यावर झोपणारा प्राणी किंवा अतिशय गरीब व्यक्ती जी फुटपाथवर झोपते आणि एखाद्या मोठ्या महालामध्ये छान बिछाण्यावर झोपणारी व्यक्ती, एकदा झोप लागली की यांच्यामध्ये काहीच फरक शिल्लक राहत नाही. म्हणजे रस्त्यावर झोपणारा कुत्रा किंवा अतिशय गरीब व्यक्ती आणि महालात झोपणारा सुंदर बिछाण्यावर झोपणारी व्यक्ती, हे एकदा निद्रा त्यांना लागली म्हणजे झोप त्यांची सुरू झाली की त्याच्यात काही फरक राहत नाही. त्यांना बाहेरचं कुठे झोपले काय झोपले याचं काही घेणं देणं राहत नाही. तर थोडक्यात हे जे प्रकार आहेत की हे आपण चांगल्या पद्धतीने आपण उपभोगले म्हणजे आनंदी झालो अशी व्याख्या साधारणतः आपल्याला बघायला मिळते. परंतु आपण बघतो की आहार निद्रा भय मैथून हे प्राण्यांमध्ये देखील असतात. उदाहरणार्थ मित्र हे प्राण्यांमध्ये देखील मित्र असतात, म्हणजे प्राण्यांना देखील त्यांचे मित्र असतात. तसेच आनंद का आनंदाकरता जर बघितलं की आता इथे मासे दाखवलेत की जे पाण्यातनं उड्या मारत आहेत, तर थोडक्यात आनंद उपभोगायची त्यांची एक पद्धत आहे. त्यानंतर ज्याला आपण परिवार म्हणतो अगदी प्राण्यांमध्ये देखील परिवाराचा त्यांना आनंद, त्यांना त्याची जाणीव असतो की हा आपला परिवार आहे. थोडक्यात आहार निद्रा भय मैथून या गोष्टी मनुष्य आणि पशूंमध्ये अगदी समान असतात. जसं आपण इथे बघितलं की मनुष्य खातोय तसंच प्राणी देखील खात आहेत. मनुष्य निद्रेमध्ये जातो प्राणी देखील निद्रेमध्ये जातात. तसेच मैथून हा पक्ष्यांमध्ये किंवा म्हणजे प्राण्यांमध्ये मनुष्यामध्ये आहे आणि भय म्हणजे आपले संरक्षण करणे, इतरांनी हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर देणे, हा प्रकार जसा प्राण्यांमध्ये आहे तसा मनुष्यामध्ये देखील आहे. मग नक्की मनुष्य आणि प्राण्यामध्ये फरक काय, किंवा मानव प्राण्यांपेक्षा बुद्धिमान किंवा प्रवीण आहे का, हा जर आपण प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर काय देऊ. तर आपल्या याच्याकरता आम्ही एक छोटा पोल घेतलाय, तर एक प्रश्न विचारलाय त्याचं आपण उत्तर देऊ शकता. ओके. ऑलमोस्ट सगळ्यांचं एकच उत्तर असणार आहे, म्हणजे त्याच्यात काही वाद नाही आहे. तर 100% सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे की मानव प्राण्यांपेक्षा बुद्धिमान व प्रवीण आहे. तर अपेक्षितच होतं हे की हा तुम्ही उत्तर द्याल. तर ह्या प्रश्न विचारायचा जो उद्देश आहे ते आपल्या पुढच्या स्लाइड मध्ये हे चांगल्या पद्धतीने कव्हर होणार आहे. तर आता आपण बघूया मनुष्य आणि प्राण्यामध्ये नक्की फरक काय. आता एक प्रश्न आपण बघूया की प्राणी बुद्धिमान असतात का. तर निश्चितच प्राण्यांमध्ये बुद्धी देखील आहे आणि मनुष्यामध्ये देखील बुद्धी आहे. मग नक्की या दोघांमध्ये जो फरक आहे तो अजून कुठला फरक आहे याच्याबद्दल देखील आपण चर्चा करूया. म्हणजे प्राणी बुद्धिमान कसे, तर प्राण्यांमध्ये पण जसं एक छोटासा आपण जर कोळी बघितला
तर त्याला सुद्धा इतकं सुंदर त्याच जाळं विणता येतं आणि बरोबर त्या किड्यांना तो त्याच्यामध्ये पकडून ठेवतो. किंवा जे हिंस्र प्राणी आहेत सिंह वाघासारखे ते सुद्धा आपली शिकार करण्यासाठी अतिशय बुद्धिमत्तेने आपण म्हणतो घात लावून बसलाय आणि एकदम जाऊन ते अटॅक करतात. किंवा प्रत्येक जण प्रत्येक प्राणी आपली जीविका हे करण्यासाठी अतिशय बुद्धीने वागून त्यांचं जीवन, जसं एखादा पक्षी सुद्धा घेतला आपण तर सकाळपासून उडून बरोबर संध्याकाळी घरी परत येताना पिलांसाठी दाणे घेऊन येणे किंवा जेवण घेऊन येणे हे इतकं साध्या साध्या गोष्टी त्यांना सुद्धा व्यवस्थितपणे जमतात. म्हणजे आपण बघतो की प्राण्यांमध्ये सुद्धा बुद्धिमत्ता आहे, प्राणी सुद्धा बुद्धिमान आहेत. तर आपण जो प्रश्न विचारला की आपण प्राण्यांपेक्षा बुद्धिमान आहोत का, नॅचरली उत्तर हो आहे. पण जर कंपॅरिझन केलं तर प्राणी सुद्धा बुद्धिमान आहेत. त्याचप्रमाणे तर आपण आता इथे बघूया एक काही चित्र आपण इथे दाखवू प्राण्यांची आणि मनुष्याची. तर या सगळ्या विविध प्रजातींमध्ये वैशिष्ट्य काय? आता इथे गरुड आहे, घोडा आहे, कुत्रा, हत्ती, नंतर अस्वल, इथे पक्षी दाखवला आहे आणि मनुष्य दाखवला आहे. तर तुम्ही तुमचं उत्तर चॅट मध्ये देऊ शकता. फॉर एक्झाम्पल जो घार किंवा गरुड दाखवलेला आहे त्याचं वैशिष्ट्य काय, स्पेशालिटी काय त्याची, किंवा घोडा, आणि त्याची तुलना आपण माणसाशी कशी करू शकतो, मनुष्याशी आपण त्याची तुलना कशी करू शकतो. थोडक्यात या चित्रांमध्ये जे दाखवलेलं आहे वेगवेगळे प्राणी पक्षी यांचं वैशिष्ट्य काय हे तुम्ही चॅट मध्ये टाकू शकता. चॅट मध्ये बोलू किंवा अनम्यूट कर. ओके, मे बी मला वाटतं टाईप करायला जास्त कठीण आहे. अनम्यूट कर. तर तुम्ही अनम्यूट करूनही सांगू शकता, मी तुम्हाला एनेबल केलं आहे. कुठल्याही या प्राण्यां किंवा पक्ष्यांची चपळता. ओके, येस, म्हणजे घोडा खूप वेगाने पळू शकतो आणि गरुड जो पक्षी दाखवला आहे पक्षाची तीक्ष्ण नजर तो बरोबर आणि म्हणजे जमिनीवरचा प्राणी सुद्धा तो बरोबर तीक्ष्ण नजरेने ओळखू शकतो आणि बरोबर कॅच करतो. बरोबर, कुत्र्यावरती राहतो का, कुत्र्याचा प्रामाणिकपणा, इमानदारी, इमानदारी. मी अनिता नांदूरकर. आणि हत्ती त्याची ताकद जी आहे ते ताकदीने तो दुसऱ्याला सामोरं जाऊ शकतो, म्हणजे मोठी मोठी झाडं उन्मळून तो काढू शकतो जे छोटे प्राणी करू शकत नाही. मी अनिता नांदूरकर. हे जे सगळे प्राणी दाखवले तर ह्या प्राण्यांपेक्षा हे सगळं माणसामध्ये आहे, त्याच्यामुळे माणूस या सगळ्यांपेक्षा बुद्धिमान आहे. हे सगळं म्हणजे उडता माणसाला पण येतं आता विमानाद्वारे घोड्याच्या सकट असं मला वाटत. ओके, काय वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला बोलता येतं. म्हणजे तसं पाहिलं तर प्राणी देखील त्यांच्या भाषेमध्ये त्यांचे प्राण्यांमध्ये तसं नाहीये आणि आणि माणसाला विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. हा, ऍक्च्युली प्राणी सुद्धा विचार करतात स्वतःला वाचवण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी. प्राणी त्यांचे विचारपूर्वक हे करू शकतात. प्लीज थोडा वेळ मी परत तुम्हाला म्युट करते, नाहीतर परत डिस्टर्ब होतं. व्हेरी सॉरी. आता उदाहरणार्थ जसं तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की घार किंवा गरुड हे त्यांच्या तीक्ष्ण नजरेकरता प्रसिद्ध आहे. त्यांची डोळ्याची जी क्षमता आहे ती फार उच्च असते. घोडा हा अतिशय वेगाने पळू शकतो. कुत्र्याची क्षमता जी आहे ही त्याची वास घ्यायची क्षमता आहे. नाकाने तो जो वास घेतो तर चोरांना पकडायचा असेल तर काही किलोमीटर तो जाऊन चोरांना पकडू शकतो. हत्ती ताकदी करता, तसेच हा जो अस्वल आहे हा झोपे करता, म्हणजे अस्वलाची झोप असते. आणि हा जो पक्षी आहे तो हा विशिष्ट प्रकारचं गाण्याचा मधुर आवाज, समजा कोकिळा आहे, कोकिळेचा आवाज फार सुंदर असतो. तर या दृष्टीने जर आपण माणसामध्ये बघितलं
तर माणसाकडे या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु याला खूप मर्यादा आहेत. थोडक्यात आपण जर बघितलं तर अनेक या सगळ्या गोष्टींमध्ये, आता घोड्याची आणि माणसाची जर शर्यत लावली तर घोडा निश्चितच पुढे जाईल. तसेच जर डोळ्याने बघण्याचा प्रकार जर बघितला तर माणसाची नजर ही काही विशिष्ट अंतरापर्यंत जाते आणि त्याच्या पुढे त्याला दिसत नाही, परंतु ते लांबची गोष्ट किंवा अतिशय उंचावरनं अगदी टाचणी एवढी देखील छोटासा किडा जर असेल तर तो गरुड बघतो. तसेच ताकदीमध्ये जर म्हटलं तर मनुष्याची ताकद ही मर्यादित आहे, हत्तीच्या तुलनेमध्ये मनुष्याची ताकद काहीच नाही. अस्वलाचं बघितलं, अस्वल 6-6 महिने झोपून काढतो परंतु माणूस तेवढा वेळ झोपू शकत नाही. आणि गायनामध्ये जर म्हटलं विविध पक्षी आहेत, विविध पक्षी आहेत की त्यांचा आवाज इतका सुंदर असतो की तो आपल्याला देखील आवडतो. तर अशा पद्धतीने आपण बघतो की जेव्हा मनुष्य आणि प्राण्यांची जेव्हा तुलना होते तेव्हा अनेक गोष्टींमध्ये प्राणी हे मनुष्यापेक्षा सरस आहेत, ते जास्ती प्रवीण आहेत. म्हणजे म्हणूनच आपण जो पोल घेतला होता की मनुष्य प्राण्यांपेक्षा प्रवीण आहे का, तर आपण हे जे उदाहरण बघतो तर या दृष्टीने जर विचार केला तर आपण त्यांच्यापेक्षा तेवढ्या प्रवीण नाही आहोत. म्हणजे त्यांच्या एवढी स्ट्रेंथ म्हणा किंवा नजर म्हणा आपली तशी नाही, आपल्याला तसं भगवंतांनी दिलेलं नाहीये. आपली तशी प्राणी बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी आपल्यापेक्षा जास्ती प्रवीण आहेत, त्यांची वैशिष्ट्ये आपल्यापेक्षा जास्ती चांगली आहेत. तरी सुद्धा आपण म्हणतो की प्राणी आपण मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत. तर ते कसं ते पण आपण बघूया. तर आता इथे आपण बघतो की आहार निद्रा भय मैथून मध्ये प्राणी जास्त शक्तिशाली प्रवीण आणि बुद्धिमान आहेत. म्हणजे त्यामुळे मग त्यावेळेला आपण असा विचार करतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे पण मानवाकडे प्रगत तंत्रज्ञान आहे पण प्राण्यांकडे नाहीये, हा विचार आपल्याला निश्चित येतो. जसं आता एक माताजी म्हणाल्या की सायन्सच्या मदतीने आपण उडू पण शकतो आहोत किंवा दुर्बिणीच्या साह्याने आपण बघू शकतो आहोत, स्ट्रेंथ आपली रोबोटिकच्या याच्याने आपली शक्ती वाढवू शकतो आहोत. पण हे सगळं आपण म्हणतोय की हे तंत्रज्ञान किंवा सायन्स याच्या मदतीने आपण करू शकतो. आपण फक्त वैयक्तिकरित्या मनुष्य असा जर आपली योनी आपले हे जर विचार केला तर बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी आपण प्राण्यांपेक्षा जास्त श्रेष्ठ नाही आहोत. पण तरी पण आपली बुद्धी प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आपण असं म्हणतो. पण हे सगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान असून या बुद्धीने आपण हे सायन्सचा वापर करून इतक्या सगळ्या गोष्टींचा आपण निर्मिती केलेली आहे. जसं आपण आत्ताच म्हणालात की विमानात बसून आपण उडू शकतो किंवा पॅराशूटने उडू शकतो, तर हे सगळं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. सगळ्या प्रकारच्या भौतिक प्रगती करून देखील दुर्दैवाने आधुनिक मनुष्य असे आहेत. कसे आहेत तर हे चित्र दाखवले तसे आहेत. त्यांच्यामध्ये असंतुष्टता आहे, चिंता, दबाव, उदासीनता, क्लेश, दुःख, या सगळ्या असमाधान, बेसिकली असमाधान. असमाधान एवढं आहे मनुष्यांमध्ये की एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या हाताशी असून देखील त्याचा उपयोग करून देखील आपण स्वतःला सुखी आहोत असं म्हणू शकत नाही आहोत. याच्यात एक साधं एक उदाहरण आहाराच्या बाबतीत देतो. जसं आता मी ऑफिसमध्ये जातो, बऱ्याचदा ऑफिस हे टीम लंच किंवा टीम डिनर हा एक प्रकार असतो की 4-5 महिन्यात एखाद्या वेळेस सगळे लोक जातात आणि बऱ्याचदा अशा ठिकाणी जातात की जिथे पर प्लेट जे पैसे आहेत हे 800 रुपये, 1000 रुपये, अगदी 1200 रुपये पर प्लेट पर्यंत एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये जातात. परंतु इथे जाऊन या सगळ्या लोकांनी पाहिजे ते खाल्ल्यानंतर बाहेर आल्यानंतर ते काय मांडतात विचार, ते म्हणतात की अरे जेवण तर काही खास नव्हतं, काही चांगलं नव्हतं. म्हणजे थोडक्यात काय, त्याच्यामध्ये असमाधान आहे. म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा देऊन देखील की जे अन्न कदाचित 50 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल परंतु ते अन्न तसंच खाण्याकरता ते हॉटेलमध्ये जाऊन 1200 रुपये देखील खर्च करतात पर प्लेट. आणि हे खाल्ल्यानंतर देखील बाहेर आल्यानंतर म्हणतात की काही खास नव्हतं, म्हणजे त्यांच्यामध्ये ते समाधान नाही, म्हणजे त्याच्यामध्ये तो त्यांना आनंद त्याच्यामध्ये प्राप्त झालेला नाही, असंतुष्टता त्याच्यामध्ये त्यांची पाहायला मिळते. तर थोडक्यात आपण बघतोय की तंत्रज्ञानामध्ये विविध प्रकारे प्रगती केली की त्याच्यामुळे जे
आहार निद्रा भय मैथून करता जे पद्धती आहेत की ज्या 50 वर्षापूर्वी होत्या आणि ज्या आता आहेत त्याच्यात निश्चितच प्रगती आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे माणूस असा विचार करतो की मी चांगल्या प्रकारे आहार करतोय किंवा मी छान बिछाण्यावर झोपतोय किंवा माझं स्वतःचं संरक्षण करण्याकरता वेगवेगळी अत्याधुनिक शस्त्रे आहेत किंवा मैथुनाकरता मी अजून वेगळी साधनं निर्माण केलेली आहेत. परंतु हे सगळं करून देखील त्याला जो आनंद मिळतो हा क्षणभंगूर आहे, तो कायमस्वरूपी टिकत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असंतुष्टता आहे आणि तो खऱ्या अर्थाने संतुष्ट देखील होत नाही, असमाधानी जसा आहे तसाच तो राहतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन काय, तर आपण आपण हे जर जाणतो की आपण भगवंतांचे अंश आहोत त्यामुळे आपण मी कोण आहे आणि ह्या सगळ्या याच्यातून मला आनंद कसा प्राप्त करू शकतो, कोणता आनंद तर शाश्वत आनंद कसा प्राप्त करू शकतो यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. अजून एक फार महत्वाचा मुद्दा आहे की एवढे प्रगती करून, तंत्रज्ञानात एवढी प्रगती करून देखील आपल्यामध्ये संतोष नाही, संतुष्टता नाही. हा, जसं प्राण्यांनी पशूंमध्ये आपण बघतो की त्यांच्यामध्ये दंगली नाही आहेत, आत्महत्या नाही आहेत. आपण कधी ऐकलं नाही की एका वाघाने आत्महत्या केली, घटस्फोट नाही आहेत किंवा एकमेकांवर अत्याचार करणे नाही आहे. ते फक्त स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्यांचं पोट भरण्यासाठी एकमेकांवर ते हल्ला करतात, पण तसं आपल्या मनुष्यांमध्ये नाहीये. म्हणजे तसं पाहिलं तर हे प्राणी, हे पशु आपल्यापेक्षा जास्ती संतुष्ट आहेत ते त्यांच्या याच्यामध्ये. थोडक्यात ते निसर्गाचा जो नियम आहे तो त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे ते निसर्गाचे जे नियम आहे त्याप्रमाणे ते त्यांचं जीवन जगत आहेत. मग प्रश्न हाच पडतो की मनुष्य पशूंपेक्षा उच्च दर्जाचा कसा काय, हा प्रश्न आपल्याला निश्चित येतो. तर आता आपण बघूया की याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेमार्फत कसं मिळतं किंवा आपण याच्यामधून नक्की काय शिकतोय. तर तोच एकदा श्लोक परत आलेला आहे कारण हा फार महत्वाचा श्लोक आहे. तर हा श्लोक म्हणतो की आहार निद्रा भय मैथुनम च सामान्यम एतत् पशुभिर् निराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हि नः पशुभिः समानः. हा परत घेण्याचा उद्देश हाच आहे की आता आपण एवढ्या सगळ्या गोष्टी कंपॅरिझन केल्या की एवढं सायन्स प्रगत आहे. एक अजून एक मला तुम्हाला पोल द्यायचा आहे तर तो प्रश्न पण विचारते आणि मग त्या पॉइंटवर मला बोलायचं आहे. तर फक्त या पोलचं एकदा उत्तर द्या. हा फार छान छान प्रश्न आहे. हा प्रश्न आहे विज्ञानाचा उपयोग करून आपण जन्म मृत्यू जरा व्याधी यांचा अंत करू शकतो का. तर पुन्हा अगदी योग्य आहे, 100% जवळपास. ओके, अच्छा काही काही जणांचं मत आहे हो आपण याच्यावर मात करू शकतो. ठीक आहे, तर आपण हा पॉइंट ज्यांनी हो म्हटलेला आहे याच्यासाठी जेव्हा आपल्या प्रश्न उत्तरांची जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण तुम्ही तुमचा पॉइंट मांडू शकता की कसं सायन्सने आपण जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यापासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो किंवा याचा अंत, या फेऱ्याचा अंत कसा करू शकतो. आजपर्यंत मी बघितलं नाही की कोणीतरी सायन्सचा उपयोग करून म्हातारपण टाळलं आहे किंवा कुठला तरी एक आजार तो पूर्णपणे टाळू शकलो आहे आपण सायन्सचा, त्याच्यावर औषध मिळू शकत असेल पण असं मला दिसलेलं नाहीये. तर ठीक आहे, मी इथे पोल बंद करते. तर हा प्रश्न विचारायचा उद्देश हाच किंवा कारण हेच आहे की हा आपला जो श्लोक आहे आपण आतापर्यंत बघितलं की प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये जो कम्पॅरिझन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी जवळपास सारख्या आहेत, पण तरी आपण बघितलं की तंत्रज्ञानाचा उपयोग करून मनुष्याने खूप प्रगती केलेली आहे. म्हणजे निश्चितच मनुष्य कसा आहे तर बुद्धिमान आहे, प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण ही बुद्धी जसं या श्लोकात सांगितलेलं आहे की धर्माचं पालन नाही केलं. आपण कालच्या दिवशी बघितलं होतं की वैश्विक जेव्हा हे गव्हर्नमेंट जेव्हा भगवंत चालवतात तर भगवंतांनी आपले नियम आहेत टाकलेले,
त्या नियमांचे जर आपण पालन करत असू, धर्माचं जर पालन करत असू, आपला धर्म एकच आहे की भगवंत कोण आहेत आणि मी त्यांची शरण कशी घेऊ शकतो, तर ह्या धर्माचं जर आपण पालन नाही करू शकलो तर भगवंतांची शिक्षा आपल्याला भोगावी लागते, ती म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये पुन्हा अडकणे, ही ती शिक्षा आहे. तर हा धर्म नाही जर आपण पालन करू शकलो, कारण हे ज्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की प्राणी प्राण्यांना मारून खातात किंवा जगतात, ह्या सगळं जन्म मृत्यू आपलं आहार निद्रा भय मैथून हे जे करतात ते फक्त त्यांचं किंवा ते जे काही कष्ट करतात ते ह्या चार गोष्टी प्राप्त करण्यासाठी करतात. आणि जर आपणही आपल्या आयुष्यात कष्ट फक्त या चार गोष्टी प्राप्त करण्यासाठी करत असू तर आपल्यामध्ये आणि या प्राण्यांमध्ये काहीच फरक नाहीये. जसं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे सोफिस्टिकेटेड अॅनिमल्स, हात पाय सगळं मनुष्याचा आहे पण चेहरा मात्र प्राण्यांचा आहे, तसे हे पशु बनलेले आपण व्यक्ती राहून जाऊ. त्यामुळे धर्माचं फार महत्व आहे, धर्माचं पालन करणं फार महत्व आहे. थोडक्यात जेव्हा आपण म्हणतो की आध्यात्मिक जीवन मनुष्य जगू शकेल, त्याच्यामध्ये हा विशेष गुण आहे, तर थोडक्यात हा गुण म्हणजे काय, तर त्याच्या बुद्धीचा वापर करून मनुष्याने हे बघायला पाहिजे की मी कोण आहे आणि मी खरोखरच या जगामध्ये अनेक प्रकारच्या यातना मी भोगत आहे का किंवा मी दुःख भोगत आहे का, आणि जर मी दुःख भोगत आहे तर मी का या यातना सोसत आहे, मी या जगामध्ये का आलेलो आहे, मग मला जन्म का आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी या चार गोष्टी या याच्या चक्रामध्ये मी का अडकलेलो आहे, हा प्रश्न विचारून घ्यायची अत्यंत गरज आहे. थोडक्यात आपण इथे बघतो की मनुष्याचा बुद्धिस्तर उच्च आहे, म्हणजे इतर जर त्याच्या क्षमता बघितल्या, जसं आपण मागच्या स्लाइड्स मध्ये बघितलं तर प्राणी अनेक ठिकाणी श्रेष्ठ प्रवीण आहेत आणि प्राणी देखील बुद्धिमान आहेत, परंतु मनुष्याचा जो बुद्धीचा स्तर आहे हा उच्च आहे आणि या उच्च स्तरामुळे मनुष्याने हा विचार करायची गरज आहे की आपण दुःख का भोगत आहोत आणि याचं कारण शोधून काढायचं आणि आपल्या आयुष्याचा उद्देश काय. जर आपण आहार निद्रा भय मैथून की जे सगळे शरीराशी निगडीत आहेत हेच जर आपण आयुष्यभर करत असू तर आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काहीच अंतर नाही, म्हणजे थोडक्यात आपण द्विपाद प्राणी आहोत, दोन पायांचे प्राणी आहोत. आणि याकरता आता उच्च बुद्धिस्तर आहे म्हणजे काय, तर मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, भगवंतांचा उपदेश काय दिलेला आहे त्यांनी, तो आपण समजून घ्यायची गरज आहे. म्हणजेच आपले आयुष्य हे भगवंतांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे भगवंतांशी आणि निसर्गाशी जुळवून घ्यायची आवश्यकता आहे आणि असं केल्याने आपल्याला काय प्राप्त होणार आहे, तर शाश्वत आनंद प्राप्त होणार आहे. तर हा जो आपला पहिला टॉपिक होता आजचा की आनंद, तर हा शाश्वत आनंद याच पद्धतीने, कारण आपला बुद्धीचा स्तर उच्च आहे आणि आपणही शाश्वत आनंद हा नक्कीच प्राप्त करू शकतो. आणि त्यासाठी भागवतम मध्ये पहिला श्लोक भागवतातला अतिशय सुंदर श्लोक आहे. तर भागवतातला श्लोक असा आहे, जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. तर भागवताची सुरुवात याच श्लोकाने आणि याच्याही आधी ओम नमो भगवते वासुदेवाय अशा शब्दांनी या श्लोकाची सुरुवात होते. म्हणजे पुन्हा एकदा एक अजून आपल्याकडे प्रूफ की ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेव भगवान श्री कृष्ण, वसुदेवाचे पुत्र जे वासुदेव आहेत ते भगवंत आहेत, त्याच्यापासून व्यासदेव सुरुवात करतात. तर या श्लोकामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला खूप मोठा याचा तात्पर्य परपट आहे की हा श्लोक मध्ये आपल्याला हे दिसतं की इतर प्राणी मात्रांच्या तुलनेत मनुष्य त्याच्या कार्याकरिता स्वतः जबाबदार असतो. जे प्राणी इतर प्राण्यांना मारतात, आपल्याला वाटतं की आपण हत्या केली तर आपल्याला पाप लागतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण प्राण्यांनी हत्या केली तर, प्राण्यांनी हत्या केली तर त्यांना पाप लागत नाही, कारण ते त्यांचा फक्त जीवितार्थासाठी त्यांना तो एकच फक्त ऑप्शन भगवंतांनी दिलेला आहे, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं पाप लागत नाही. पण तेच जर आपण केलं प्राण्यांप्रमाणे, दुसऱ्यांची हत्या केली, जे लोक प्राण्यांची हत्या करून स्वतःच उदर भरतात
तर त्यांच्यासाठी पण हा संदेश आहे की इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये मनुष्य त्याच्या कार्याकरता स्वतः जबाबदार असतो. त्याने जे काही कार्य केले त्याचा त्याच्या जबाबदार असतो. प्राण्यांच्यावर ही जबाबदारी नसते कारण त्यांना ती बुद्धिमत्ता दिलेली नाही. नंतर आपण बघतो की मनुष्य जीवन हे त्याच्या अस्तित्वाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता आहे. मग आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? जर हेच जे मनुष्य प्राण्यांसारखं जर वागत असेल तर जसं आपण इतक्याच वेळा रिपीट झालं आता की मग आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काहीच फरक राहणार नाही. म्हणजे निश्चितच आपला उद्दिष्ट हा प्राण्यांपेक्षा जास्त वेगळा आहे, श्रेष्ठ आहे. आणि तो उद्दिष्ट म्हणजे काय आहे की आपण ज्ञान प्राप्त करायचं आहे, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचं आहे. कारण भौतिक ज्ञान तर हे प्रत्येकालाच आहे. मग आपण आपला स्तर उच्च स्तर अशा पद्धतीने करू शकतो जसं इथे एक छोट्याशा चित्रामध्ये परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामींचं चित्र आहे की जिथे 7 दिवस जिथून आपण बघतो की भागवत सप्ताह आपण जे म्हणतो की भागवत सप्ताह करतो तर तसं 7 दिवसात परीक्षित महाराजांनी एखाद्या व्यक्तीचं शेवटचा धर्म काय, ज्याला मृत्यू समय त्याचा आहे त्याचा शेवटचा धर्म काय इथपासून या प्रश्नापासून सुरुवात करून जेव्हा शुकदेव गोस्वामी त्यांना भगवंतांच्या लीला सांगायला सुरुवात करतात तेव्हा अतिशय बुद्धिमत्तेने आणि तल्लीनतेने सर्व गोष्टी ऐकून अतिशय उत्कृष्ट प्रश्न विचारून पूर्ण भागवताची इथे रचना झालेली आहे. तर आपला उद्दिष्ट हेच आहे की माझं ध्येय काय आहे, मला हा जन्म मनुष्य जन्म का मिळालेला आहे. दुर्लभ मानव जन्म असं म्हणतात. तर मानव जन्म खरंच दुर्लभ आहे. 84 लाख योनी आहेत आणि त्यापैकी फक्त मनुष्य योनी अशी आहे की ज्या ह्या देहाच्या मार्फतच आपण या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातनं बाहेर पडून भगवत धामात परत जाऊ शकतो. तर इथे आपल्याला दाखवलंय की या छोट्याशा याच्यामध्ये अजून एक दुर्गा देवी दाखवलेली आहे. तर आपण भगवंतांची म्हणतो की बहिरंगा शक्ती जी भौतिक शक्ती आहे भगवंतांची जिच्या प्रभावाने आपण सर्व कार्य करत असतो. आपण पुढे 3 प्रकारचे गुण वगैरे बघणार आहोत पुढच्या सेक्शन मध्ये. तर तेव्हा आपल्याला लक्षात येईल की दुर्गा देवीमुळेच आपण कुठल्या तरी एका गुणामध्ये सत्वगुण रजगुण तमगुण या गुणामध्ये राहून कार्य करत असतो, वेगवेगळ्या प्रकारची कर्म करत असतो. तर ही दुर्गा देवी ही भगवंताची शक्ती आहे आणि ह्या भौतिक जगाच्या पलीकडे जे वरचं मोठं चित्र छान दाखवलेलं आहे जिथे कृष्ण त्यांच्या सखांबद्दल बरोबर खेळत आहेत तर हे त्यांचं आध्यात्मिक जग आहे. तर ह्या जगामध्ये मला जायचंय, मला शाश्वत आनंद प्राप्त करायचा आहे. जर मी याच जगात राहिलो तर पुन्हा या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये अडकून बसेल. तर माझं उद्दिष्ट काय आहे तर ह्या भगवंताच्या धामात मला परत जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करायचा आहे. तर जेव्हा आपण हे बघतो की मनुष्य जीवन हे भगवत धामात परत जाण्याकरता आहे तर म्हणजे नक्की मग या भौतिक जगात आपल्याला समस्या काय आहे. जेव्हा आपण जन्माचा विचार करतो तर जन्म जेव्हा एखाद्या व्यक्तीचा होतो तेव्हा त्याला ज्या यातना असतात, जेव्हा ते शरीर जेव्हा त्याच्या मातेच्या गर्भात तयार होतं तेव्हा उदाहरणार्थ मनुष्याचं जर बघितलं तर त्याचे हातपाय असे आखडलेले असतात आणि तिथे त्याला कुठलीही सुविधा नसते आणि त्याच्या मातेने जेव्हा काही अन्न खाल्लं आणि ते समजा उदाहरणार्थ मसालेदार पदार्थ असतील तर त्याच्यातनं जे आतमध्ये पोटात जी आग निर्माण होते त्या आगीमध्ये तो जीव तिथे तसाच राहतो. त्याला काहीही पर्याय राहत नाही की त्याला तो म्हणजे आरडाओरडा करू शकत नाही किंवा तिथनं सुटायचा प्रयत्न करू शकत नाही. अशा प्रकारे बघतो की तो जीव जोपर्यंत मातेच्या गर्भातनं बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला अनेक प्रकारच्या यातना असतात आणि त्यानंतर तो बोलायला लागेल, शिक्षण घेईल, हे ज्ञान प्राप्त करेल तोपर्यंत अनेक प्रकारच्या यातना आणि दुःखांमधून तो जातो. उदाहरणार्थ आता बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत त्यामुळे प्रत्येक लहान मुलाला अगदी 1 महिन्याचा असल्यापासून विविध प्रकारचे औषधं इंजेक्शन देऊन त्याला विविध प्रकारे यातना दिल्या जातात आणि त्यानंतर म्हणजे बघितलं तर अनेक कष्ट आहेत. म्हणजे जसा जन्म आहे तसा मृत्यू देखील आहे आणि जन्म मृत्यूच्या मध्ये अनेक प्रकारचे संकट यातना या भोगावे लागतात. तर थोडक्यात जेव्हा आपण म्हणतो की मला शाश्वत आनंद प्राप्त करायचा आहे म्हणजे भगवत धामामध्ये की जिथे आध्यात्मिक जग की जिथे गेल्याने जिथे जन्म नाही, मृत्यू नाही, आजार पण नाही, वार्धक्य पण नाही अशा ठिकाणी आपल्याला परत जायचं आहे. त्याचं मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये आहे. तर आपण बघितलं की कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत नाही का की मला मी सफर करतोय, मी खूप मला खूप त्रास होतोय, मी दुःखी आहे,
आपण कालच्या सत्रात प्रश्न उत्तरांमध्ये पण बघितलं की जे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात याच्यामध्ये, मग त्याच्यावर ती पण सोल्युशन्स पण असायला पाहिजे. तर भगवद्गीतेत जो एक श्लोक आहे 13व्या अध्यायातला, इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. तर हे 4-5 श्लोकांची एक सिक्वेन्स आहे जिथे भगवंतांनी भक्तांचे गुण सांगितलेले आहेत. तर त्या गुणांमध्ये भगवंत म्हणतात की इंद्रिय विषयांचा जो त्याग करू शकतो, म्हणजे जे आपण म्हणतो की प्रॉब्लेम्सला सोल्युशन आहेत, भगवद्गीतेत सगळ्या प्रकारचे सोल्युशन आहेत आणि हेच सोल्युशन आपण शिकून, कारण आपल्याला जास्त मोठे इंटेलिजन्स भगवंताने दिलेले आहेत, त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शिकून आणि ते आत्मसात करून आपण प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ बनू शकतो. तर इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार, जन्म मृत्यू जरा व्याधी या दोषांपासून स्वतःला मुक्त करणे आणि अशा प्रकारचे खूप, म्हणजे आपण इथे एकच श्लोक दिला पण त्या 5 श्लोकांमध्ये भगवंतांनी सगळ्या प्रकारचे गुण एका भक्ताचे दिलेले आहेत की ज्या, म्हणजे किंवा एका बुद्धिमान व्यक्तीचे दिलेले आहेत की ज्या ह्या गुणांमुळे तो या सर्व चक्रातनं बाहेर पडून भगवत धामात परत जाऊ शकतो. त्यामुळे जे आपण हे म्हणू शकतो की जर आपण आसक्त असू, आता आसक्ती म्हणजे काय, जसं आपण बघतो की एक साधं उदाहरण छोटस सांगते की एक समजा आपली आपण बाईक किंवा कार चालवत आहोत आणि अचानक कोणीतरी येऊन एका काठीने त्या कारची काच फोडली किंवा कारच्या बाजूच्या साईडने सुद्धा एक बंप लागला, एक खड्डा पडला, तर आपला अतिशय जीव व्याकुळ होऊन जातो आणि आपण त्या व्यक्तीशी भांडायला देखील लावतो. तर भौतिक आसक्ती अशी आहे आपल्याला की आपल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आहे. आपल्याला आपण एखाद्या बँकेत किंवा कुठे गेलो आणि एक शेजारच्या माणसाने जर 2 मिनिटांसाठी पेन मागितला आपल्याला, तर ते लिहून जा त्याचं लिहून तो आपल्याला दिसेपर्यंत आपण त्याला आपल्या दृष्टीआड होऊ देत नाही, तो माझा पेन घेऊन गेला तर काय, म्हणजे एवढी आपल्या भौतिक वस्तूंची आसक्ती असते आणि आसक्तीपासून फक्त दुःख मिळतं. कारण ती वस्तू आपल्यापासून लांब गेली, ती खराब झाली की त्याचं आपल्याला दुःख होतं. तसं आपला जो आत्मा आहे त्याने त्याला काय झालेलं आहे, त्याला या आपल्या देहाशी आसक्ती झालेली आहे आणि या देहाशी आसक्ती झाल्यामुळे त्याला दुःख प्राप्त होतं. त्यामुळे या श्लोकातून आणि अशा काही श्लोकांमधून आपल्याला हे ज्ञान मिळतं की अनासक्ती, आपल्या या भौतिक विषयांपासून अनासक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. इथेच आपली बुद्धिमत्ता वापरायची आहे, इथेच आपलं धर्म पालन करायचं आहे आणि अनासक्ती जर आपण करू शकलो आपल्या सगळ्या गोष्टींपासून, तर त्यापासून आपल्याला शाश्वत आनंद प्राप्त होऊ शकतो. भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली आल्यामुळे, म्हणजे आत्मा हा देह धारण करतो आणि हा देह धारण केल्यानंतर त्याच्यावरती या भौतिक प्रकृतीचं जे आवरण तयार होतं, मन बुद्धी अहंकार आणि शरीर, याच्यामध्ये त्याला असं भासवलं जातं की हे जे देह आहे तू म्हणजे देह, अशा प्रकारे त्याच्यावरती प्रभाव असतो या भौतिक जगाचा. कारण त्याच्याकडे ज्ञान नाहीये भगवद्गीतेचं, म्हणजे आत्मा वेगळा आहे शरीर वेगळं आहे हे ज्ञान ज्या व्यक्तीकडे नाहीये, बुद्धीने जेव्हा त्याने हे ज्ञान प्राप्त केलेलं नाहीये, तेव्हा काय होतं की तो जो आत्मा आहे तो हे शरीर म्हणजेच मी, म्हणजे आणि या शरीराशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे घर किंवा विविध घरी समजा कुत्रा मांजर असं काही पाळलेलं असेल, पाळीव प्राणी पक्षी, नंतर बँक बॅलन्स, नंतर विविध प्रकारची वाहनं, किंवा अगदी घरी एखादं झाड वगैरे जरी लावलेलं असेल तरी आणि ते झाड आणि त्याच्यापासून मिळणारी फळ, या सगळ्यांमध्ये आसक्ती निर्माण होते. का होते? कारण तो विचार करतो की मी म्हणजे हे शरीर आणि या शरीराशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी या माझ्या आहेत, या पद्धतीने तो विचार करतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये तो बांधला जातो आणि या बांधलेल्या असल्यामुळे त्याला या गोष्टी आनंद तर देत नाहीत. जरी आनंद मिळाला तरी हा अतिशय थोड्या वेळे करता असतो आणि त्याच्यानंतर फक्त दुःखच प्राप्त होत. आता इथे आपण एक उदाहरण बघू की हे रामायणातलं उदाहरण आहे की जेव्हा व्यक्ती आपल्या स्वतःच्या आनंदाकरता एखादं कार्य करते तेव्हा काय होतं. आता इथे रामायणामध्ये कैकेयीने मंथराचं ऐकून तिला जे 2 वर होते त्याचा उपयोग असा केला की रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक. म्हणजे त्यावेळेला काही काहीच्या मनामध्ये असा विचार होता की मी माझ्या मुलाला राजा करेल
आणि त्या ऋषीने मी फार आनंदी सुखी राहील, कारण रामाला जर राजा झाला तर मग कौसल्या राजमाता होईल, मग माझं महत्व कमी होईल. याकरता तिने काय केलं की तिने त्याचा वर जो होता त्याचा दुरुपयोग केला. आणि तिला असं वाटलं की भरत आता माझं ऐकेल, परत त्याच्या मामाकडे असतो, तिथनं तो आल्यानंतर तो माझं ऐकेल आणि त्याला फार आनंद होईल. परंतु तिने दुसऱ्या गोष्टीचा तिने विचारच केलेला नसतो की भरत जर नाही म्हणाला तर काय होईल. आणि अगदी तसंच घडलं की भरताला कैकेयीचं हे वागणं जे आहे, तिने जे कार्य केलं ते त्याला आवडलं नाही आणि त्याच्यामुळे तो राज्य सोडून बाहेर राज्याच्या बाहेर जाऊन राहायला लागतो. आणि कैकेयीला मग राज्यामध्ये राहणं फार अतिशय अवघड होऊन जातं, त्यामुळे ती स्वतः भरताकडे जाऊन त्याची क्षमा मागते, तिथे राहायला लागते. आणि नंतर जेव्हा राम वनवासातनं परत येतात 14 वर्षानंतर, तेव्हा ती व्यक्तीशा व्यक्तिगत जाऊन रामाची क्षमा मागते. थोडक्यात या घोर अपराधी भावनेमध्ये कैकेयीला 14 वर्ष काढावी लागली. म्हणजे स्वार्थीपणाने जे कार्य केलं की शरीराच्या आनंदाकरता किंवा मानसिक आनंदाकरता जे कार्य केलं त्याचे परिणाम किती भयंकर झाले. तर थोडक्यात आपण बघतो की या जन एक सर्वेक्षण आहे विविध प्रकारचं, त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की वयस्कर जनता आपले आयुष्य हे बऱ्याचदा अपराधमय किंवा खेदमय परिस्थितीत जगतात, कारण आयुष्यात वेगवेगळ्या चुका झालेल्या असतात की ज्या स्वार्थपूर्ण असतात. तर आता आपण बघूयात की आपल्याला ज्या विविध समस्या असतात त्याची कारण काय. इथे भगवद्गीतेचा श्लोक आहे 7व्या अध्यायातला, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद मोहेन भारत सर्वभूतानी सम्मोहम सर्गे यांती परंतपा. भगवंत अर्जुनाला सांगतायत, हे परंत भारता, उच्च आणि द्वेष यांच्यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहात जन्म घेतात. आपण ज्याला मोह म्हणतो आणि याच्यामध्ये उच्च आणि द्वेष म्हणजे हे कसे का निर्माण होतात, तर शास्त्राप्रमाणे मनुष्यामध्ये 4 त्रुटी आढळतात. पहिली गोष्ट म्हणजे चूक करणे, दुसरी अपूर्ण इंद्रिय, तिसरी भ्रमित होणे आणि चौथी दुसऱ्यांना फसवणे. तर या त्रुटींमुळे काय होतं की आपण असं समजतो की मी श्रेष्ठ आहे, किंवा या त्रुटींमार्फत दुसऱ्यांबद्दल द्वेष निर्माण होतो आणि भौतिक जगाशी त्याची जी संलग्नता ती वाढते आणि तो आध्यात्मिक कमी राहतो. तर या त्रुटीतनं आपल्याला बाहेर तीच व्यक्ती काढू शकते की ज्याला माहितीये की या त्रुटी आहेत आणि जो शास्त्राचा आधार घेऊन आपल्याला मदत करतो. तर उदाहरणार्थ गुरु आणि शास्त्र हे आपल्याला या त्रुटी दाखवतात आणि या त्रुटींमधून आपण बाहेर येऊन या हा जो मोह आहे, या त्रुटींमुळे जो आपल्याला मोह निर्माण होतो, द्वंद्व निर्माण होतो, याच्यातनं आपण बाहेर कसं येऊ हे भगवद्गीतेमध्ये आपल्याला याच मार्गदर्शन मिळत. तर थोडक्यात भगवद्गीतेने आपल्याला भगवद्गीता आपल्याला काय देते, तर स्वतःची ओळख करून देते की मी हा देह नाही आहे, मी आत्मा आहे, जे आपण बघितलं ते. नंतर आपल्या जीवनाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी संलग्नता, म्हणजे शाश्वत आनंद आणि शांती प्राप्त करण्यासाठी ती आपल्याला मार्गदर्शन करते. नंतर आपल्या कार्याची योग्य पद्धत आपल्याला समजवते, ती कशी, तर आपण ते आता पुढच्या सेक्शनमध्ये बघणार आहोत की आपण कर्म करणे हे आपला जो प्रत्येकाचा, जर आपल्याला हा देह प्राप्त झाला तर आपल्याला कर्म हे करावंच लागतंय, तर ते कर्म कसं करायचं किंवा कर्माची व्याख्या काय आणि प्रकार काय ते पण आपल्याला बघायचंय. तर ते काय आहे हे सुद्धा भगवद्गीता आपल्याला शिकवते. नंतर गंभीर समस्या सोडवण्याकरता प्राधान्य कसे द्यावे, म्हणजे समस्या आपल्या समोर आल्यानंतर आपण त्याचं सामोरं कसं जायचं हे सुद्धा भगवद्गीता आपल्याला शिकवते. आणि परमनियंत्याशी कायम संलग्न राहायला शिकवते, भक्तिमय जीवन जगण्यासाठी आपल्याला ती मार्गदर्शन करते. म्हणून आपण हे भगवद्गीतेचं अध्ययन आपण इथे सुरू करणार आहोत. इथे मागच्या स्लाइड मध्ये एक छोटस उदाहरण मला द्यायचंय. परम निर्मात्याशी कायम संलग्न राहायला शिकवते, म्हणजे आता याच्यामध्ये एक छोटी गोष्ट आहे की एक श्रीमंत व्यक्ती असतो आणि
त्याला एक पुत्र असतो आणि तो लहानपणापासून त्याच्या मुलाची खूप काळजी घेतो, त्याला विविध प्रकारचं सुविधा देतो, खूप उत्तम खायला देतो. तो मुलगा मोठा झाल्यानंतर त्याचे विविध मित्र मंडळी असतात आणि ते त्याला सांगतात की अरे तू तुझ्या वडिलांकडनं तुझा हिस्सा आत्ताच मागून घे आणि आपण बाहेर जाऊन खूप आनंद उपभोगूया, आपण खूप मजा करूया. आणि ते त्याचं मन दूषित करतात आणि हा मुलगा त्याच्या वडिलांना सांगतो की मला माझा जो हिस्सा आहे तो मला आत्ता देऊन टाका. त्याचे वडील त्याला खूप समजवतात पण तो काही केलं ऐकत नाही आणि शेवटी नाईलाजाने त्याच्या वडिलांना त्याला काही पैसे देऊन त्याचा त्याला सांगतात की ठीक आहे आता हे पैसे घे आणि तुला काय पाहिजे ते तू कर आणि त्याला ते पूर्ण स्वातंत्र्य देतात काय पाहिजे ते करण्याकरता. तर हा मुलगा त्याच्या हे पैसे घेऊन त्याच्या मित्रांबरोबर बाहेर जातो आणि विविध प्रकारची पार्टी किंवा मजा मौज मजा करणे यामध्ये सगळे पैसे उडवतो आणि त्याचे पैसे संपतात. हे पैसे संपल्याचे बघून त्याचे मित्र त्याला सोडून देतात आणि दुसरीकडे निघून जातात. आता हा मुलगा एकटा पडतो आणि तो त्याच्या या उपभोगामध्ये इतका गुरफटलेला असतो की तो हे विसरून जातो की माझे वडील इथे आहेत आणि ते खूप श्रीमंत आहेत, मी त्यांच्याकडे परत जाऊ शकतो, हे ते विसरून जातो आणि त्याला फार उद्विग्न होतो. म्हणजे त्याला फार असं वाटायला लागतं की आता मी एकाकी पडलोय आणि याकरता तो जे मिळेल ते काम करायला तयार होतो आणि तो अशा ठिकाणी काम करायला लागतो की जिथे प्राण्यांची निगा राखली गेली असते आणि तिथे खायला त्याला तिथे काही अन्न मिळत नाही तर तो शेवटी प्राण्यांकरता जे अन्न असतं, पक्ष्यांकरता जे अन्न टाकलं जातं ते अन्न तो खायला लागतो आणि तसाच तिथे राहून तो काम करायला लागतो. काही दिवसाने तिथे त्याच्या घरचे जे व्यक्ती असतात म्हणजे एक नोकर असतो तो तिथे येतो आणि तो बघतो की अरे तू इथे काय करतोय आणि तो ओळखतो आणि मग तो लगेच त्याला सांगतो की अरे तू विसरलास का, तू इथं फार कठीण परिस्थितीमध्ये आहे, चल मी तुला घरी घेऊन चलतो. आणि ते त्याला घरी आणतात आणि घरी आणल्यानंतर त्याचे वडील त्याला बघतात आणि त्यांना फार आनंद होतो आणि ते त्याला मिठी मारतात आणि त्याला घरी परत ठेवून घेतात. तर अशा रीतीने आपण बघतो की हा जो मुलगा आहे की जो वडिलांशी भांडण करून निघाला आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये बाहेर दिवस काढत होता तो म्हणजे आपण स्वतः आहोत. भगवंत हे आपले पिता आहेत आणि ते षड ऐश्वर संपन्न आहेत, आपण त्यांच्यापासून अलग झालेलो आहोत आणि या भौतिक जगात आलेलो आहोत आणि इथे जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यामध्ये आपण अडकलोय. तर भगवद्गीता आपल्याला हे मार्गदर्शन करते की परम नियम निर्मात्याशी कायम संलग्न राहा म्हणजे काय, की याची जाणीव करून देते की आपले पिता कोण आहेत आणि आपल्याला भगवत धामात परत जायचंय. तर आपण आता बघूया कर्म. कारण जसं आत्या म्हटलं की भगवद्गीता आपल्याला योग्य कर्म करण्यास पण शिकवते. तर जर आपण जनरली म्हणतो की एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, तुम्ही जे कार्य कराल त्या पद्धतीने तुम्हाला त्याची रिॲक्शन मिळत असते, यालाच कर्म म्हणतात. तर या कर्माशी रिलेटेड एक छोटासा व्हिडिओ आहे, तो एक आपण बघूया. So his question is, how does luck or destiny, what role does it play in victory or success? Right? Is it all hard work? Is it all destiny? What is it? Now, in my humble opinion, destiny is the situations that come to you, which are beyond your control. For example, you didn't choose your parents. Did any of you choose your parents? You were destined. That was destiny. You were born. Aisa nahi bole, ye meri baap, ye meri maa, main avatar lunga inse. Have you ever thought like that? Never. Did you ever choose your looks? Aisa naak hoga, aisa bole. Did you choose? No one looks as good as their Facebook profile picture and no one looks as ugly as their Aadhaar card picture. No one. No one looks like that. Correct? So, situations. Situations are destiny. You didn't choose them. They came to you. If someone comes and insults me, I didn't choose it. It came to me. That situation is destined.
But my response to those situations is my choice. Response is not destiny. What I choose is my choice. And when I choose it, that decides my future destiny. This is why they say man is the maker of his destiny, not situations. Situations will remain what they are, but how you respond to those situations is completely and entirely your choice. So now, for example, some of you may have just got admission in a mediocre simple college. Why? You couldn't crack it to go to IIT Mumbai. You couldn't crack it to any of those places. No issues, right? It's not that only IITians succeed, is it? You have that situation which is destined. Now you have a choice to work hard, to cultivate that attitude. That attitude is not destiny. That attitude is a choice. And when you choose that attitude, hopefully victory will come to you right away. Even if it doesn't come to you right away, you have sown the seed that will pay back. The seed that is sown will certainly fructify. Now, 10 years down the line, 20 years down the line, or later. This is why persistence, sticking it out, is so much essential. Thank you very much, sir. थोडक्यात आपण इथे बघितलं की परिस्थिती आपण निर्माण करत नाही. जसं त्यांनी सांगितलं की मी माझे आई वडील सिलेक्ट केले नाहीत, राईट, म्हणजे माझ्या हातात नाही ते. तसंच आपण बघतो की एकाच वेळी समजा तीन व्यक्तींचा जन्म झाला आणि जवळपास एकाच ठिकाणी झाला. एक व्यक्तीचा जन्म झाला अतिशय गरीब घरामध्ये किंवा फुटपाथवर राहणाऱ्या घरामध्ये, दुसऱ्याचा झाला सुसंस्कृत उच्च शिक्षित व्यक्तीच्या घरी आणि तिसऱ्याचा झाला अतिश्रीमंत व्यक्तीच्या घरी. तर एकाच वेळेला जन्मलेले तीन जीव, ते अगदी जन्मताच त्यांची परिस्थिती वेगळी, बरोबर आहे. त्यामुळे थोडक्यात इथे काय आहे की ते त्या परिस्थितीत का तसं त्यांना ती जन्मताच ती परिस्थिती का मिळाली. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर श्रीमंताच्या घरी जन्माला आला, एखादा अगदी गरीबाच्या घरी जन्माला आला किंवा एखादा उच्च शिक्षा विभूषित व्यक्तीच्या घरी जन्माला आला, त्याच्यामध्ये फरक का निर्माण झाला अगदी जन्मताच, तर ते आपण हळूहळू भगवद्गीतेमार्फत आपण शिकू. आणि याच्यामध्ये आपल्याला अजून एक कळतं की परिस्थिती कशी असली तरी तिला आपण कसे हाताळायचे हा चॉईस आपल्याकडे, म्हणजे आपण हे ठरवू शकतो आणि त्यानुसार आपले भवितव्य घडते. तर थोडक्यात ही आहे कर्माच्या विज्ञानाची सुरुवात. तर आपण जसं बघतो इथे की ही एक बी पेरलेली आहे, जर ही आंब्याची बी असेल तर त्याच्यात ना आंब्याचंच झाड येणार आहे, आंब्याचाच रोपटा येणार आहे. ॲज यू सो सो शॅल यू रीप, जे आपण पेरू तेच उगवेल. तर जे आपण कर्म करू, ज्या पद्धतीचे आपण ऍक्शन्स घेऊ, त्या पद्धतीनेच त्याची रिॲक्शन, त्या पद्धतीनेच त्याचा आपल्याला रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. ते फक्त भविष्यात त्याचं होणार आहे. आणि जसं आधीच्या त्या व्हिडिओमध्ये प्रभूजी सांगतात की चॉईस तुमच्याकडे कशाची आहे, तर जी सिच्युएशन तुमच्याकडे आलेली आहे त्याला सामोरं जाण्याची चॉईस तुमच्याकडे आहे आणि त्यानुसार तुमचं भवितव्य ठरणार आहे. हा चॉईस करायला भगवद्गीता मार्गदर्शन करते. याच्यामध्ये आपण म्हणतो की कर्म करतोय मी, तर कुठलं कर्म मी केलं पाहिजे, कुठली ऍक्शन मी घेतली पाहिजे. जर आता हे मध्यभागी जे चित्र दाखवलेलं आहे, तर हा जो व्यक्ती आहे त्याचा चेहरा गायीचा दाखवलेला आहे आणि ही जी गाय आहे हिचा चेहरा मनुष्याचा दाखवलेला आहे. तर एक उदाहरण आहे असं भगवद्गीतेत पण की एक व्यक्ती ज्याने या जन्मात गायीची हत्या केली, तर पुढच्या जन्मात ती गाय मनुष्याचा जन्म घेऊन त्या व्यक्तीची गाय म्हणून जन्म होईल आणि तो तिला मारेल. त्याच्यामुळे जसं आपण पेरणार आहोत त्याच पद्धतीने उगवणार आहे. जर आपण धान्य पेरलं तर धान्य येणार आहे, जर आपण द्वेष पेरला तर द्वेषच उत्पन्न होणार आहे, जर आपण सात्विक गुण अवलंबले तर आपल्याला सात्विक गुणातलेच आपल्याला त्याच्यातनं रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे आपण कुठल्या प्रकारचं कर्म करतो, तर आपण पुढचे जे सेशन होईल आपला उद्याचा, त्याच्यामध्ये आपण बघू की तीन प्रकारचे कर्म असतात,
प्रत्येक कर्मामध्ये कुठल्या प्रकारचे कृती असते आणि त्याचे रिझल्ट काय होतात हे आपण डिटेलमध्ये पुढच्या याच्यात शिकणार आहोत, तेव्हा आपण ते जास्ती याच्यामध्ये बघू. आता इथे भगवंतांनी अर्जुनाला कर्माबद्दल जे ज्ञान दिलं त्याच्यामध्ये हा प्रसिद्ध श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त कर्मणी. भगवंत इथे सांगतात तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही, तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस, तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. म्हणजे आपण बघतो की युद्धामध्ये भगवद्गीता ऐकण्यापूर्वी अर्जुन क्षत्रिय असून त्यांनी युद्ध करण्यास नकार दिला होता, म्हणून तिथे भगवंत सुरुवातीला अर्जुनाला सांगतात की कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. तर पुढे भगवंत चार वर्ण सांगतात की क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र, आणि या प्रत्येक वर्णामध्ये निहित कार्य काय आहेत हे भगवंत अर्जुनाला सांगतात. ते आपण पुढे जेव्हा आपण ऍडव्हान्स कोर्स घेऊ तेव्हा आपण त्याच्यामध्ये चर्चा करू. आणि म्हणून भगवंत सांगतायत की तुमचं जे कर्तव्य आहे ते करण्याची आवश्यकता आहे, परंतु ते केल्याने त्याच्या जो फलप्राप्ती आहे त्याचा उपभोग तुम्ही घेऊ नका, कारण त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. तर अजून एक छान श्लोक आहे, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचार. तर भगवंत म्हणतात की यज्ञ जेव्हा आपण करतो तर त्याचं यज्ञाचं फळ आपण भगवंतांना अर्पित करतो, तसं आपण जेव्हा आपली कर्म करत आहोत त्या कर्माचं फळ देखील आपल्याला भगवंतांना अर्पित करायचं आहे. थोडक्यात याचा अर्थ असा होतो की जी कर्म भगवंतांना आवडतील तीच कर्म आपण करायला हवी आहेत, म्हणजे त्याला आपण अकर्म म्हणतो. तर आपण कर्म, अकर्म, विकर्म हे प्रकार पुढच्या वेळेस बघणार आहोत. तर अशी कर्म करणे, मग आपण कुठलेही कार्य करताना त्याचं फळ भगवंतांना अर्पित करणं म्हणजे काय, की समजा आपण नोकरी करत आहोत तर जो काही आपल्याला नोकरीमधून जे काही मिळत आहे ते कोणामुळे मिळत आहे, तर हे फक्त भगवंताच्या कृपेने मिळत आहे, त्यामुळे भगवंतांना ते ऑफर करणं, ते भगवंतांना एक भाग अर्पण करणं, ऑफर म्हणजे अर्पण करणं, ते आपण करू शकतो. किंवा आपण रोज आपण जे अन्न शिजवतो, जे आपण जेवण बनवतो, त्याचा भोग लावणं, त्याचा आपण भगवंतांना आधी नैवेद्य दाखवून, कारण सर्व धान्य हे ते सगळं आपल्याला भगवंतांच्याच कृपेने मिळत आहे, त्यामुळे भगवंत म्हणतात तू फक्त मला हे अर्पण कर आणि मग तू तुझं आयुष्य व्यवस्थितपणे तू जगू शकशील. त्याच्यामुळे इतक्या सोप्या पद्धती भगवंतांनी आपल्याला सांगितल्या आहेत की आपण फक्त जे अन्न शिजवतो आहोत ते भगवंतांना अर्पण करायचं आणि मग आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचं. आणि अजून एक उदाहरण याच्यात, आपल्याला डावीकडे एक बियाणं बी दिसते की ज्याच्यातनं एक रोपट येत आहे, तर आपण जे कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचं एक फळ असतं, तर जे आपण कर्म करू त्या पद्धतीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. तर त्याच्यामुळे पण भगवंत म्हणतात की तू जर माझी भक्ती केलीस, तू जर हे कर्माचं फळ मला अर्पण केलंस, तर जसं एक बी पेरल्यावर जर रोपट येत आहे पण ती जर बी भाजलेली असेल तर ते, आणि अशी भाजलेली बी जर आपण पेरली तर त्याच्यातनं रोप येऊ शकत नाही. त्यामुळे भगवंत म्हणतात की तू जर मला तुझी कर्म अर्पण केलीस तर ते बी भाजल्यासारखं तुझे कर्म भाजले जातात आणि त्याचं तुला कुठलंही फळ भोगावं लागत नाही, म्हणजे आपण ते पूर्णपणे भगवंतांवर आश्रित राहून आपण ते कर्म करू शकतो. थोडक्यात आपण आता हे बघू की आज आपण जे शिकलो त्याचे ठळक मुद्दे इथे मांडलेले. सर्वप्रथम आपण बघितलं की सगळेजण काहीतरी शोधत आहेत आणि ते काय आहे, तर तो आनंद आहे. आपण शाश्वत आनंदाचा शोध घेत आहोत. नंतर आपण चार गोष्टी बघितल्या की ज्या प्राणी आणि मनुष्यामध्ये सारख्या आहेत, ते म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन. मग मनुष्य आणि प्राणी यातला फरक काय, तर आपण पहिल्यांदा विचार केला की बुद्धी, परंतु बुद्धीचा उपयोग कुठे, तर आध्यात्मिक जीवन, त्याचं आध्यात्मिक जीवन जगणे आणि त्याच्याबद्दल आध्यात्मिक ज्ञान घेणे हा मुख्य फरक आहे, की हा फक्त मनुष्य करू शकतो, प्राणी नाही करू शकत. तसंच आपण बघितलं की प्रत्येक मनुष्यामध्ये चार त्रुटी असतात, की तो भ्रमित होतो, नंतर तो फसवतो दुसऱ्यांना, तसंच त्याचे जे इंद्रिय आहेत ते पूर्ण कार्यक्षम नसतात,
आणि चौथा कुठले बोल तर आपण चार तृतीय त्या बघितल्या मनुष्यांच्या आणि त्यानंतर आपण बघितलं की आपण परम निर्मात्याशी संलग्न राहण्याची गरज काय आणि त्यानंतर आपण कर्म बघायला सुरुवात केली की ज्याच्यामध्ये मुद्दा हाच आहे की जे पेराल तेच उगवेल म्हणून कर्म आपण भगवंतानी जे मार्गदर्शन दिलंय त्याप्रमाणे जर आपण कर्म केली तर आपण त्याचे जी प्रतिक्रिया आहेत चुकीच्या प्रतिक्रिया किंवा वाईट प्रतिक्रिया आहेत त्याच्यापासून आपण लांब राहू शकू. तर आज आपण हे बघू की आत्म्याला पोषण जे आहे ते भगवंतांचं नामस्मरण केल्याने निश्चितच होतं. तर आज आपण एक मिनिट आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करूयात आणि मग आपण प्रश्न उत्तराच्या सेशनकडे जाऊया. तर आता शेवटच्या ज्या एक दोन स्लाइड्स होत्या त्याच्यामध्ये आपण बघितलं की कर्माचं जे बीज आहे हे ते त्याला अंकुर फुटायच्या अगोदरच जर ते जाळून टाकलं तर ते त्याचं रोप तयार होत नाही. म्हणजे जरी बी असेल तरी त्याचं ते रोप तयार होत नाही कारण त्याच्यातनं पुढे काही अंकुर फुटत नाही पण ते जाळायची आवश्यकता आहे. तर हे कर्माचं जे बीज आहे थोडक्यात ज्याने पापकृत्याचं जे किंवा त्याचा परिणामांचं जे बीज त्याचं जे बीज आहे तर ते जर वेळीच आपण जाळून टाकलं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगायला मिळत नाहीत. त्यामुळे आता याच्यामध्ये या स्लाइडमध्ये आपण बघतो की हरे कृष्ण महामंत्राचा जप जर आपण केला तर सर्व पापमय कृत्यांचा प्रभाव नाहीसा होतो. म्हणजे हे जे छोटे छोटे बीज आहेत हे जळायला सुरुवात होते. तर याकरता आपण आज हरे कृष्ण महामंत्राचा एक मिनिट जप करूया. सगळ्यांना विनंती आहे तुम्ही व्हिडिओ ऑन करा. आपल्याला माहितीच आहे हरे कृष्णाचा मंत्रच आहे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. त्याच्यामुळे मी आता शेअरिंग थोडं बंद करते आणि आपण सगळ्यांनी जर व्हिडिओ ऑन ठेवू शकलात तर खूप छान होईल. फोकस काढून ठीक आहे आपण सुरू करूया जप. एक मिनिट. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी छान जप केला तर मी आता सगळ्यांना अनम्यूट करते आणि आपण प्रश्न उत्तराचा तुम्ही तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा आम्ही प्रयत्न करतो उत्तर द्यायचं. माझा एक प्रश्न आहे बाकी सगळ्यांनी थोडा प्लीज म्यूट ठेवा म्हणजे मग इको नाही येणार. एक एक करून आपण ऑन करू शकतो. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा हात जुळून मंत्र म्हणतो हरे कृष्ण हा मंत्र म्हणताना हात वर करून का म्हणतो आपण हात वरत आपण हात वरती करतो म्हणजे आपण भगवंतांना शरण जातोय आणि आपण हात वरती करतोय की मला याच्यातनं वाचवा.
म्हणजे पूर्णपणे शरणागती आहे, हात वरती करणे म्हणजे संपूर्ण शरणागती. संपूर्ण शरणागती आपण त्याच्यात हे करतो. जसं असंही असलं की आपण मुलगा छान लहान मुलगा असेल खाली आणि आपल्याला कडेवर घे म्हणताना पूर्ण हात जसा वर करतो, किंवा जर आपल्याला कोणी पिस्तूल दाखवली तर आपण जसा पूर्ण शरणागती हात वर करतो. आपण भगवंताला सांगतो या सगळ्या संकटांमधनं, या सगळ्या सिच्युएशन मधनं तूच मला बाहेर काढू शकतो, आणि ही शरणागती दाखवण्यासाठी आपण हात वर करतो. एकदा परत सगळ्यांनी, एकदा फक्त सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. थँक यू सो मच. थँक यू. मला वाटत धन्यवाद. कोणाला प्रश्न आहे का? हा, मला एक प्रश्न आहे. हा बोला दादा. बोला. एक अतिशय पिन पॉइंटेड प्रश्न आहे. सामान्य व्यक्ती की जिला साधारणपणे अध्यात्माचं एवढं ज्ञान नाही आहे, त्या व्यक्तीकरता इंद्रिय विषयांचा आणि अहंकाराचा त्याग करण्याकरता गीतेमध्ये पिन पॉइंटेड कोणचा श्लोक किंवा कोणते श्लोक आहेत, त्यांचे नाव नंबर नंतर सांगा. ठीक आहे, चॅट वरती नंतर टाकतो, व्हॉट्सअप वरती. तोपर्यंत दुसरा प्रश्न घेऊया. समोरच आहे, मला फक्त नंबर लक्षात नाहीये. कुठले अहंकार? अहंकार आणि इंद्रिय विषयांचा त्याग. हो, मी सांगते. तोपर्यंत एक प्रश्न घेऊया. तो हे करा असं सांगणार. प्रश्न पुढचा आहे का? नाही, मला प्रश्न नाहीये. फक्त मला, आपण आता चर्चा केली सुरुवातीपासनं, त्याबद्दल एक संस्कृतचं सुभाषित आहे छान, ते मला शेअर करायचं वाटलं. सर्वांना माहिती असेल कदाचित. सांगा सांगा. हा हा. येषां न विद्या न तपो न दानम, ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः, ते मृत्युलोके भूमिभार भूता मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. हा श्लोक, हा संस्कृत सुभाषित आहे, प्रसिद्ध आहे, ऐकलं असेल सर्वांनी. येषां न विद्या न तपो न दानम, ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म, हा आपण आता जी चर्चा केली. ते मृत्युलोके भूमिभार, ते मृत्युलोके भूमिभार भूता, म्हणजे पृथ्वीवरती ते भारच आहेत एक प्रकारे. आणि दोन द्विपाद आपण म्हटलं ना मग, असे द्विपाद प्राणी आहेत. अच्छा, मनुष्य रूप आहे ना, मृगाश्चरंती, मृग म्हणजे प्राणी, असं शेअर करायचं आता. थँक्यू सो मच. तुमचं जे आहे की इंद्रियांच्या विषयांशी रिलेटेड जो श्लोक आहे, हा तर एक सिक्वेन्स आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, श्लोक नंबर सांगते 62 पासून. तर ते आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते, संघात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती संमोहो, संमोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. तर ध्यायतो विषयान पुंसा म्हणजे काय, विषयांच्या मागे आपली इंद्रिय धावतात, हा त्यांचा संघ घेतात, आणि त्या संघामुळे संगस्तेषुपजायते, संघात संजायते कामः, त्यामुळे काम निर्माण होतो, कामापासून क्रोध निर्माण होतो, क्रोधापासून समूह निर्माण होतो, समूहानंतर स्मृती विभ्रम होतो, आणि नंतर बुद्धीचा नाश होतो. ही सिक्वेन्स आहे, आणि नंतर त्याचे सोल्युशन्स पण आहेत. मग काय करायचं आहे आपण, इंद्रिय निग्रह कसा करायचा आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आहे. फक्त श्लोक नंबर साठी परत 2.62 पासनं आपण हे श्लोक बघू शकतो. तुमचा प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे. आर यू सॅटिस्फाईड का? त्यांना आणखीन काही
आय थिंक ते अडकले आहेत. व्हिडिओ चालू. ओके, तोपर्यंत दुसरा कुठला अजून प्रश्न असेल तो घेऊ. तर प्रश्न नाहीयेत असं वाटतंय. तर हे जे आपण आज थोडस बघितलं कर्माबद्दल, उद्या खूप डिटेल मध्ये आपण कर्माबद्दलची चर्चा करणार आहोत.